डॉक्टरांचं चाललंय काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडावा अशा घडामोडी औरंगाबाद जालन्याच्या राजकारणात घडत आहे। परस्परांचे कट्टर वैरी असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार हे दोघेच बुधवारी रात्री खास विमानात बसून मुंबईला रवाना झाले आहेत। काय दडलंय अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्या भेटीच्या मागे? औरंगाबाद काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार हे आता कमळ हाती घेणार असल्याचे संकेत त्यांच्याच वागण्यावरून दिसत आहे। कोण आहे हे अब्दुल सत्तार? अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आहेत। सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष असले तरी त्यांचा विधानसभा मतदारसंघ हा सिल्लोड म्हणजेच जालना लोकसभा मतदारसंघात येतो आणि जालन्याचे खासदार हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आहेत। म्हणून दोघांचे राजकीय वैर अनेक दिवसापासून आहे असे आपल्याला वाटत असले तरी हे दोघे चांगले मित्र आहेत। रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहे आणि लोकसभेचे काँग्रेसचे तिकीट हे जाधवांना मिळावे यासाठी सत्तार हे प्रयत्नशील होते, परंतु काँग्रेस पक्षाने लोकसभा उमेदवारी सुभाष जांभळ यांना दिली आणि सत्तार नाराज झाले। अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली होती। याच वेळी सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोरदार सुरू होती। मित्रांनो, अशाच प्रकारच्या राजकीय बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचे बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका।